भाऊ आणि बहिणीचा स्नेहसंबंधाचा सण म्हणजे रक्षाबंधन. या रक्षाबंधनाच्या सणासाठी संपूर्ण बहिणी ज्या आहेत या राख्या खरेदीसाठी आता बाजारपेठामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सकाळपासून या ठिकाणी आता मोठी गर्दी पाहायला मिळते. एकंदरीत यंदाची रक्षाबंधन ही काहीशी वेगळी आहे, कारण राज्य सरकारने माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली, त्यामुळे कुठेतरी आता रक्षाबंधन सणाला देखील एक वेगळं महत्व यंदा प्राप्त झाल्याचं पाहायला मिळते. बहीण आणि भावाच्या या प्रेम आणि स्नेहबंधाच्या धाग्याची म्हणजेच राख्यांची बाजारपेठ देखील या ठिकाणी सजली आहे. भावांच्या वाईट नजरेपासून संरक्षण व्हावे यासाठी विशेष म्हणजे या संपूर्ण बहिणी आपल्या भावासाठी एक वेगळी राखी दरवर्षी घेत असते आणि ती आपल्या भावाचं वाईट नजरेपासून संरक्षण व्हावे यासाठी तिला ओवाळणी करते. मात्र यंदाच्या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर बाजारांमध्ये नवनवीन राख्या ज्या आहेत त्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यामध्ये राजमुद्रा राखी असेल, श्रीराम राखी असेल, या देखील राख्या या ठिकाणी आता बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. रक्षाबंधन म्हटला की प्रत्येक बहिणीसाठी आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी एक वेगळा सण, बहिणीसाठी आनंदाचा सण म्हणून तो ओळखला जातो. या ठिकाणी ज्या बहिणी आपल्या भावासाठी राखी बांधण्यासाठी आल्या आपण त्यांच्याशी बोलूया. काय नवीन राखी बांधताय, काय नेमकं सध्या लेटेस्ट कोणता आहे, नवीन कोणती आली राखी मार्केटमध्ये ते बघतीये. राजमुद्रा वगैरे ऐकण्यात आले की नवीन आली आहे, सो तेच. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला? नाही, मी जॉब करते. मला नाही येत होता अजून. आपण बघतो या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या आपल्या भावासाठी एक वेगळी राखी ज्या आहे ती खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये आले. नवनवीन ज्या राख्या आहेत त्या देखील या ठिकाणी आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बाजारपेठांमध्ये महिलांची देखील मोठी गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. जवळपास 250 ते 300 अशा विविध प्रकारच्या राख्या आहेत त्या बाजारपेठांमध्ये आता विक्रीसाठी आहे. नाविन्यपूर्ण विविध रंगांच्या या राख्या आता बाजारपेठांमध्ये आल्यानंतर संपूर्ण बाजारपेठ हे उजळून निघाले. जागोजागी राख्यांची दुकानं मोठ्या प्रमाणात थाटले गेले. अवघ्या काही तासांवर म्हणजेच उद्या रक्षाबंधन हा सण असल्याने अनेक ठिकाणी राखी खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी आता बाजारपेठांमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे या ठिकाणी हंगामी जे व्यावसायिक आहेत ते देखील आता राखीचे दुकानं थाटून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. यंदाचा रक्षाबंधन हा विशेष असल्यामुळे कुठेतरी आता बहिणी देखील आपल्या भावासाठी एक विशेष राखी, काहीतरी वेगळी राखी खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन मयूर बारकेचे सह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.